तर राज्यात लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लवकरच लागू शकतात त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिल्याची माहिती समोर येते। सर्वांनी सरकारी सूचनांचं पालन करावं असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले आहेत। सरकारी यंत्रणांना पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहे। देवेंद्र, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंनी आता मनसैनिकांना काही आदेश दिलेत, काय म्हटलंय त्यांनी पत्रात? रेश्मा, आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे लॉकडाऊनच्या संदर्भात सरकारकडून निर्णय येऊ शकतो। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत की सरकारकडून जो काही निर्णय होईल त्याला सहकार्य करायचं आहे। कारण आपण बघितलेलं आहे कोरोना किंवा लॉकडाऊनला मनसेने विरोध केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संवादानंतर जे मनसेचं अधिकृत ट्विटर हँडल आहे त्याच्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी सरकारकडून जो कार्य करावे अशा पद्धतीच्या सूचना राज ठाकरे यांच्याकडून मनसे कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। देवेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज चर्चा झाली। मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी त्यांनी विरोधी पक्षांना विश्वासात घेतले उद्धव ठाकरेंनी आणि सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं। राज ठाकरेंनी देखील सहकार्य देण्याचं मान्य केलं आणि त्यानंतर आता त्यांनी मनसैनिकांना थेट आदेश दिले। ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे राज्यात लॉकडाऊन लागणार की कडक निर्बंध लागू होणार याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता सुरू झालेली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्या नेत्यांशी मंत्र्यांशी सध्या संवाद साधतायत। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काय पावलं उचलायची याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सध्या आढावा घेतला जातोय। यापूर्वी काही शहरांनी कडक निर्बंध लावले होते, त्याचा काय परिणाम झाला याचाही या बैठकीत आढावा घेतला जातोय। कडक निर्बंध लागल्यानं काही शहरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याचं चित्र बघायला मिळालं। हे बघता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करायचे की संपूर्ण लॉकडाऊन करायचा यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा सुरू आहे। याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही विरोधी पक्षांच्या मुख्य नेत्यांशी देखील बातचीत केली, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत, यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि या संपूर्ण ह्याच्यात त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आणि सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन केलं। छत्रपतींचा विचार म्हणजे